नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक राजकीय बातमी आता बघणार आहोत। काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याकरता दोन जागा सोडायला तयार आहे अशी माहिती कळते। आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडावी अशी काँग्रेसची अट आहे, पण एमआयएमला सोबत घेण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम दिसत आहेत। मात्र आंबेडकरांना 7 ते 8 जागा हव्या आहेत। आणि या सगळ्या तिढ्यामध्ये आपल्याला माहिती आहे, निवडणुका एकीकडे जवळ येऊन शिरल्यात आणि काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे की जर तुम्हाला आघाडीत यायचं असेल तर तुम्ही एमआयएमची साथ सोडा, आणि तसं असेल तर काँग्रेस प्रकाश आंबेडकरांकरता दोन जागा सोडायला तयार आहे, पण आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडावी अशी काँग्रेसची अट आहे। या सगळ्या विषयी आपण अधिक बोलणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे समीकरणांची जोरदार चर्चा आहे, प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं काय? प्रकाश आंबेडकरांना लोकसभेच्या साधारणतः 7 ते 8 जागा हव्या आहेत, आणि विशेष म्हणजे त्या जागेमध्ये त्यांनी अकोलाची स्वतःसाठी तर दुसरी सगळ्यात जास्त मागणी केली आहे ती सोलापूरची लोकसभेची जागा, जी आत्ता विद्यमान सुशीलकुमार शिंदे हे तेथील उमेदवार आहेत आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची जी अट आहे सोलापूरची जागा देण्यात यावी त्याच्यावरनं तर तिढा आहेच आहे, पण त्यापेक्षाही अधिक एमआयएमची साथ सोडा ही काँग्रेसची पहिली मागणी आहे, ज्याला प्रकाश आंबेडकरांकडनं फारसा प्रतिसाद दिला जात नाही। या सगळ्या पार्श्वभूमीमुळे एमआयएम हाच मुख्य मुद्दा, दोन्ही प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस हे एकत्रित येण्यामध्ये अडसर झालेली आहे, आणि त्यामुळे नेमकं प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांचं महागठबंधन होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एका बाजूला अशोक चव्हाण वारंवार सांगतायत की प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे की एमआयएमला मी सोडणार नाही। यामुळे काँग्रेस कदाचित पुढच्या काळामध्ये अकोला या एकमेव प्रकाश आंबेडकरांच्या जागेवर उमेदवार न देता अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकर आणि दलित मतदारांना सहानुभूती घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल असं सांगितलं जातं। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना विदर्भातली एक जागा अकोलासह अजून एक जागा म्हणजे एकूण 2 जागा विदर्भात देण्याची भूमिका काँग्रेसची आहे, पण प्रकाश आंबेडकर यांनी फारसा त्याला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांची आघाडी होणार याबाबत शंका तयार झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस देखील याच्यामध्ये स्वतःचं मत मांडत आहे। प्रकाश आंबेडकरांनी ज्या वेगवेगळ्या जागा दाखवलेल्या आहेत त्यात राष्ट्रवादीतल्या काही जागा आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाला फारसा अनुकूल नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुळात थोडासा वेळ काढण्याचं काम आता प्रकाश आंबेडकर करत आहेत की काय, मुळात आघाडीमध्ये सहभागी होणारच नाही ही भूमिका घेतली आहे की काय, अशी चर्चा आता काँग्रेसच्या गोट्यातनं सुरू झालेली आहे। निश्चित, धन्यवाद सागर। या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतो एक महत्वाची राजकीय बातमी, जसं आपण बघितलं की प्रकाश आंबेडकर यांनी